रंजिता वर्णी फ्रॉम आई साहेब शालिनी जयंत नटावकर प्राइमरी स्कूल नंदुरबार टुडे वी आर गोइंग टू स्टडी यूनिट 1.6 ऑन पेज नंबर 11 इन इंग्लिश ऑफ क्लास फर्स्ट डियर स्टूडेंट डू यू नो द इंग्लिश अल्फाबेट आई थिंक यू नो मुलांना तुम्हाला इंग्रजी अल्फाबेट माहित आहे ना आय थिंक यू नो मला वाटते तुम्हाला इंग्रजी अल्फाबेट माहित आहे वी राईट द इंग्लिश अल्फाबेट इन टू वे इंग्रजी अल्फाबेट आपण दोन प्रकारे लिहितो फर्स्ट इन कॅपिटल लेटर एंड सेकंड स्मॉल लेटर कॅपिटल लेटर मीन्स मोठी लिपी स्मॉल लेटर मीन्स लहान लिपी आय थिंक यू नो बोथ टाइप्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट इंग्रजी अल्फाबेटचे दोन्ही प्रकार आपल्याला माहित आहे लेट्स सी व्हाट इज गिवन ऑन पेज नंबर 11 चला तर बघूया पान नंबर 11 वर काय दिलं आहे ते डियर स्टूडेंट्स त्याच्यात आपल्याला बी सी पी एंड टी या चारही लेटर्स मध्ये एंडिंगला काय आलेला आहे ई आणि ई हा साऊंड आलेला आहे त्याविषयी आपण इंट्रोड्यूस करणार आहोत त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत फर्स्ट 1.6 लुक लिसन एंड से पहा ऐका आणि म्हणा ऍक्टिव्हिटी फर्स्ट लुक ॲट द पिक्चर एंड टेक चित्र पहा आणि सांगा त्याच्यात आपल्याला काही ऑब्जेक्ट दिलेले आहे काही पिक्चर दिलेले आहे त्याविषयी आपल्याला सांगायचं आहे बोलायचं आहे एक सर्कल दिलेला आहे आणि त्या सर्कल मध्ये बी हा अल्फाबेट दिलेला आहे आणि तो अल्फाबेट स्मॉल लेटर्स मध्ये दिलेला आहे तर बी या अल्फाबेट B for boy. Boy means mudra. B O Y boy. Next, bag. B A G bag. Bag means fish. Next, ball. B A double L ball. Ball means chendu. Next. विद्यार्थी मित्रांनो
दिलेला आहे ते आपल्याला ज्ञात करायचे आहे. ए ग्रुप एंड बी ग्रुप. ए ग्रुप मध्ये आपल्याला फर्स्ट पिक्चर बघायचा आहे स्मॉल. तो आपल्याला बी ग्रुप मध्ये कुठे दिसतोय तिथे आपल्याला ज्ञात करायचे आहे म्हणजे जोडायचे आहे. टॉप मीन्स घोडा. घोडा आपल्याला दिसतोय बी ग्रुप मध्ये त्याला आपल्याला जोडायचे आहे ज्ञात करायचे आहे. एंड थर्ड इज प्लेट. प्लेट आपल्याला बी ग्रुप मध्ये कुठे दिसते तिथे आपल्याला ज्ञात करायचे आहे म्हणजे जोडायचे आहे. एंड फोर्थ इज जार. आपल्याला जार बी ग्रुप मध्ये कुठे दिसते तिथे आपल्याला ज्ञात करायचे आहे म्हणजे जोडायचे आहे. इथे आपली सेकंड ऍक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे. थर्ड ऍक्टिव्हिटी काय दिलेली आहे ट्रेस द डॉट्स. इथे आपल्याला काही अल्फाबेट दिलेले आहे ते डॉट्सच्या स्वरूपात दिलेले आहे. ते आपल्याला काय करायचं आहे ट्रेस करायचं आहे. फर्स्ट बी. इथे जेव्हा बी हा स्मॉल लेटर्स मध्ये दिलेला आहे स्टँडिंग लाईन सुरुवातीला काय करायचं आहे स्टँडिंग लाईन. एंड सेकंड कर्व लाईन. आता आपल्याला याचं ही स्टँडिंग लाईन एंड कर्व लाईन केल्यानंतर आपल्याला काय तयार झालंय आपला बी हा स्मॉल लेटर तयार झालेला आहे. नेक्स्ट सी. कोणता लेटर आहे सी. फर्स्ट आपल्याला कर्व लाईन करायची आहे आणि त्याच्यानंतर हा आपल्याला सी हा अल्फाबेट तयार झालेला.